चला 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 हॅलो नमस्कार, मी नीता, नीताज कॉर्नरमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जे भरूचमधलं स्वामीनारायण मंदिर आहे ते आणि एक नीलकंठेश्वरचं जे मंदिर आहे ते आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आम्ही निघणार आहोत आणि तिकडे गेल्यावर मी ते पण तुम्हाला दाखवते. हाय कर विरू, हाय कर, हाय. तर या ठिकाणी आम्ही जे भरूचमधलं स्वामीनारायण मंदिर आहे तेथे येऊन पोहोचलेलो आहोत. तर घरापासून 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही बघू शकता जे समोरचं ग्राउंड आहे ते पण खूप मोठं आहे आणि साईडने पण सर्व गार्डन आहे आणि मंदिर पण तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे. देवगडला आल्यासारखं वाटतं या मंदिरात आल्यानंतर. तर 2 वर्षानंतर आम्ही या मंदिरात आलेलो आहोत. चला 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 वरच्या बाजूने पण तुम्ही व्ह्यू बघू शकता. सगळीकडे गार्डन आहे आणि पूर्ण ग्रीनरी आहे त्यामुळे खूप छान वाटतं इकडे. ही मंदिराची साईडची बाजू आहे आणि तिकडे पण तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला गार्डन आहे आणि गार्डनमध्ये प्रत्येक झाडाला खूप सुंदर शेप दिला गेलेला आहे त्यामुळे झाडं खूप छान दिसतात
आणि बाजूलाच मुलांना खेळण्यासाठी पण एक सेपरेट ग्राउंड पण आहे. आणि संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. मंदिर पण खूप सुंदर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच पुस्तकांचं स्टोअर पण आहे. देवाची जी काही पुस्तकं आहेत, फोटो आहेत, सर्व गोष्टी मिळतात या स्टोअरमध्ये. तर मी पण एक गोमूत्राची बॉटल घेतली आहे, घरात पारायण वगैरे असेल तर उपयोग होतो. आणि पुस्तकं जी आहेत ती सर्व गुजराती आणि हिंदीतून असल्यामुळे ती आम्ही घेतली नाहीत. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे सनसेट पण तुम्ही बघू शकता, खूप छान दिसत आहे. आणि ग्रीनरी असल्यामुळे आणखी जास्त छान वाटतं. विरांशने पण खूप एन्जॉय केला. गार्डन जास्त असल्यामुळे आणि मोकळी जागा खूप होती खेळायला, त्यामुळे लहान मुलं, जेवढी पण लहान मुलं आलेली होती ते खूप खेळत होते आणि खूप एन्जॉय करत होते. आणि मोकळी जागा असल्यामुळे तो सगळीकडे सारखा पळतच होता. त्यानंतर आम्ही नीलकंठेश्वरच्या मंदिरात आलो आणि तुम्ही बघू शकता अंधार झालेला असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे. आणि बाजूलाच मंदिराच्या एक नदी पण आहे, ती पण मला दाखवता नाही आली. खूप सुंदर मंदिर आहे हे पण, महादेवाचं मंदिर आहे. आणि आम्ही गेलो आणि आरती पण चालू होती. महादेवाच्या मंदिरात जाऊन आल्यानंतर आम्ही आलेलो आहोत या हॉटेलमध्ये जेवणासाठी, कारण 8 वाजले आहेत आणि घरी जाण्यासाठी उशीर झालेला आहे. त्यामुळे आम्ही आता बाहेरूनच जेवण करून जाणार आहोत. तरी हे हॉटेल मी आधी पण एका व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. पावनराज हॉटेलचं नाव आहे आणि झाडेश्वरमध्ये हॉटेल आहे. जर तुम्ही झाडेश्वर भरूचमध्ये राहत असाल तर नक्की या हॉटेलला व्हिजिट द्या. जेवणाची टेस्ट खूप छान असते. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता विरांशला फक्त काकडी आणि पापडच खायचं आहे. इकडे बघ ना विरांश. तर हा नाईटचा व्ह्यू पण तुम्ही बघू शकता, खूप छान दिसतोय. असा होता आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. जर व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.